नमस्कार मंडळी, मी पूजा, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत की कमी उंचीच्या मुलींनी साडी कशा प्रकारे नेसायची। तर या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पाहिलं की कमी उंचीच्या मुलींनी ड्रेसिंग स्टाईल कशा प्रकारे करायला हवी जेणेकरून त्या उंच दिसतील। तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओसुद्धा पहा, मी त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आणि हा जो भाग आहे तो आपला दुसरा पार्ट आहे। तर आजच्या या पार्ट दुसऱ्यामध्ये आपण कमी उंचीच्या मुलींनी साडी कशा प्रकारे नेसावी जेणेकरून त्या उंच दिसतील हे बघणार आहोत। ॲक्च्युली कमी उंचीच्या मुलींनी जर साडी व्यवस्थित ड्रेप नाही केली तर त्यांची जी उंची आहे ती आणखी कमी दिसते। बऱ्याच अशा ॲक्ट्रेसेससुद्धा आहे ज्यांची उंची कमी आहे पण साडी नेसल्यावर त्या उंच आणि सुंदर दिसतात। तर तुम्हालाही असंच दिसायचं असेल तर काही टिप्स मी आज तुम्हाला सांगणार आहे, त्या फॉलो करा, नक्कीच तुम्हीसुद्धा उंच आणि सुंदर दिसू शकता साडीमध्ये। चला तर मग बघूयात कोणत्या त्या टिप्स आहेत, सो लेट्स गेट स्टार्ट। तर आपली टिप नंबर 1 म्हणजे कलर। तर कोणत्याही डार्क कलरची साडी जर तुम्ही नेसली तर तुम्ही त्या साडीमध्ये उंच दिसू शकता जरी तुमची हाईट कमी असली तरी। फक्त साडीमध्ये भरपूर सारे कलर नसावेत, खूप सारे कलर एकत्र असलेली साडी जर तुम्ही नेसली तर त्यामध्ये तुम्ही आणखी कमी उंचीच्या दिसू शकता। त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा की तुमची साडी ही पूर्णपणे एकाच कलरमध्ये असावी, म्हणजेच सिंगल कलरमध्ये असावी आणि तो कलर असावा डार्क। डार्क कलरमुळे तुम्ही उंच दिसायला मदत होते। तर डार्क कलरमध्ये तुम्ही नेव्ही ब्ल्यू, डार्क ग्रीन, रेड, मरून, ब्लॅक, ब्राऊन अशा प्रकारचे कलर यूज करू शकता ज्यामुळे तुम्ही दिसू शकता उंच आणि सुंदर। नंबर 2 जी टीप आहे ती म्हणजे फॅब्रिक। तर तुम्ही कोणत्या प्रकारच्या फॅब्रिकच्या साड्या नेसता यावरून सुद्धा तुमची उंची ठरत असते। तर त्यासाठी कॉटनच्या साड्या शक्यतो तुम्ही घालणं टाळा आणि त्याचबरोबर ज्या हार्ड फॅब्रिकच्या ज्या साड्या आहेत त्या नेसणंसुद्धा टाळा। तर त्याऐवजी तुम्ही सॉफ्ट नेट किंवा जॉर्जेट, शिफॉन किंवा सिल्कमधल्या ज्या साड्या असतात अशा प्रकारच्या फॅब्रिकच्या साड्या तुम्ही नेसू शकता। यामध्ये तुमची उंची जी आहे ती जास्त दिसायला मदत होते। नंबर 3 जी टीप आहे ती म्हणजे पॅटर्न। आता साड्यांमध्ये सुद्धा भरपूर प्रकारचे पॅटर्न्स असतात पण शक्यतो तुम्ही पॅटर्न्स असणाऱ्या साड्या अवॉइड करा। जर तुम्हाला वाटत असेल की आपली उंची जास्त दिसावी तर तुम्ही पॅटर्नवाल्या साड्या नेसणं शक्यतो टाळा, कारण पॅटर्न्सवाल्या ज्या साड्या आहेत त्यामध्ये तुम्ही आणखी कमी उंचीच्या दिसता। तर त्याऐवजी तुम्ही विदाऊट पॅटर्नवाल्या साड्या नेसू शकता। पण तुम्हाला जर पॅटर्नच्या साड्या नेसायच्याच असतील तर अशावेळी मग तुम्ही व्हर्टिकल पॅटर्न्सच्या ज्या साड्या आहेत, ज्या साड्यांवर व्हर्टिकल डिझाईन किंवा व्हर्टिकल पॅटर्न्स असतात, तर अशा प्रकारच्या साड्या तुम्ही नेसा ज्यामध्ये तुम्ही उंचसुद्धा दिसू शकता। आणि त्याचबरोबर बॉर्डरवाल्या ज्या साड्या असतात त्या घालणंसुद्धा टाळा, त्यामध्ये सुद्धा तुमची उंची जी आहे ती कमी दिसते, त्यामुळे शक्यतो बॉर्डरवाल्या साड्या अवॉइड करा। टिप नंबर 4 जी आहे ती म्हणजे परफेक्ट साडी ड्रेपिंग। तर ज्यांची उंची कमी असते त्यांचा अप्पर पार्ट आणि लोअर पार्ट हा कमी असतो, ज्यांचे पाय लांब असतात अशा लेडीज ह्या लोवेस्ट साडी नेसू शकतात। पण ज्यांची उंची कमी आहे, ज्यांचे पाय लांब नाहीत, ज्यांच्या पायाची लांबी कमी आहे, तर अशा लेडीज या शक्यतो लोवेस्ट साडी नेसणं त्यांनी टाळावं। त्याचबरोबर तुमचे जे पेटीकोट आहे ते शक्यतो घेरदार नसावेत, त्यामुळे सुद्धा तुमची हाईट कमी दिसते। तर घेरदार पेटीकोटऐवजी तुम्ही फिटेड पेटीकोट वापरावेत जेणेकरून तुम्हाला त्यावर साडी व्यवस्थित ड्रेप करता येते। फिटेड पेटीकोटमुळे काय होतं तर तुमची साडी व्यवस्थित ड्रेप केल्या जाते आणि त्याचबरोबर तुमची जी फिटिंग आहे ती सुद्धा चांगली दिसते। फिटेड पेटीकोट घालण्याचं कारण असं की फिटेड पेटीकोटमुळे तुमची जी जाडी आहे ती कमी दिसते आणि तुम्ही उंच दिसायला मदत होते। तर हे झालं साडी ड्रेपिंगचं, पण त्याचबरोबर येतं ते म्हणजे साडीचा पदर। तर पदरसुद्धा व्यवस्थित ड्रेप करणं गरजेचं आहे। तर तुमची उंची जर कमी आहे तर अशा वेळी तुमच्या पदराच्या ज्या प्लेट्स आहेत त्या पातळ आणि स्मॉल घ्या आणि त्याचबरोबर त्या व्यवस्थित खांद्यावर पिनअपसुद्धा करा। तुमची उंची जर कमी आहे तर अशा वेळी वन साइडेड पदर घेणं शक्यतो टाळा, त्यामध्ये तुम्ही आणखी छोट्या दिसता, आणखी कमी उंचीच्या दिसता। तर त्यामुळे तुम्ही पदर व्यवस्थित पिनअप करायला हवा तुमच्या खांद्यावर।
पण हाईटसोबतच तुम्ही जर खूप स्लिमसुद्धा असाल, तुमची बॉडी जर स्लिम असेल, तर अशा वेळी तुम्ही वन साईड पदार्थ घेऊ शकता. नंबर 5वी जी टीप आहे आपली, ती म्हणजे ब्लाऊज. आता आपण साडी ड्रेपिंगबद्दल बघितलं आणि त्यासोबत येतो तो म्हणजे ब्लाऊज. तुमची उंची जर कमी आहे तर तुम्ही अशा प्रकारचे ब्लाऊज नाही घातले पाहिजे ज्याचा गळा हा कमी डीप असेल, ज्याचा नेक लाईन ही कमी डीप असेल आणि जो चौकणी असेल, तर अशामध्ये तुमची उंची ही दिसून येत नाही. त्यामुळे असे जे नेकलाईन आहेत ते अवॉइड करा. तर अशावेळी तुमची उंची कमी असताना डीप गोल गळा किंवा वी नेकलाईनचे गळे, प्लांझिंग नेकलाईन किंवा टर्टन नेकलाईन जे आहे, तर अशा प्रकारच्या गळ्यांचे ब्लाऊजेस शक्यतो घालावेत, ज्यामुळे तुमची उंची ही जास्त दिसायला मदत होते. आणि शक्यतो उंची कमी असेल तर तुम्ही तुमचे ब्लाऊजचे जे स्लीव्ज आहेत, तुम्ही जर फुल स्लीव्जचे जर ब्लाऊज घातले तर त्यामुळे सुद्धा तुमची उंची ही जास्त असल्याचं दिसून येतं, जास्त असल्याचा भास निर्माण होतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही आवडत असेल तर फुल स्लीव्जचे ब्लाऊजसुद्धा घालू शकता. त्याचबरोबर तुमची जी ब्लाऊजची बॅक आहे तीसुद्धा ओपन असायला हवी. तर या ब्लाऊजबद्दलच्या टिप्स होत्या. तर अशा या 5 टिप्स होत्या ज्यामुळे तुम्ही व्यवस्थित प्रकारे साडी नेसू शकता आणि तुमच्या साडीमध्ये तुम्ही उंच आणि सुंदर दिसू शकता, जर या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर. तर अशाच काही टिप्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघूयात. तर आजचा हा व्हिडिओ आणि ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या? आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येत राहील. तोपर्यंत नेहमी असत राहा. धन्यवाद.